नमस्कार. आज मी आपणा सर्वांशी लर्निंग आउटकमचं अटेनमेंट कसं कॅल्क्युलेट करणार आहे या संदर्भात बोलणार आहे. सर्वात प्रथम आपण आपल्या महाविद्यालयामध्ये जी आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम इम्प्लिमेंट करणार आहोत त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगते. आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम ही गोल सेंटर्ड असते, म्हणजे मुलं जी 3 वर्षानंतर डिग्री घेतात किंवा 2 वर्षानंतर जी डिग्री घेतात ती डिग्री घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे स्किल्स इनकल्केट झाले पाहिजेत, त्यांना कोणतं नॉलेज असलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा ॲटिट्यूड निर्माण झाला पाहिजे हे सर्व आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आउटकम लिस्ट आउट करून आणि ते करिक्युलममधून त्यांना शिकवून त्यांना आपल्याला तयार करायचं आहे. अशा प्रकारच्या एज्युकेशन सिस्टीमला आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम असं नाव आहे. तर ह्या आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम ही जी आहे ही विद्यार्थी केंद्रित एज्युकेशन सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये स्किल्सवरती भर दिलेला आहे. त्यामुळे आजकालच्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये या प्रकारची एज्युकेशन सिस्टीम खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्या महाविद्यालयाने ही सिस्टीम का इम्प्लिमेंट करायची? सर्वप्रथम आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसने या प्रकारची एज्युकेशन सिस्टीम ग्लोबलायझेशनसाठी इम्प्लिमेंट केली होती, कारण NBA ने त्यांना कंपल्शन केलं होतं आउटकम बेस्ड एज्युकेशन इम्प्लिमेंट करायला. त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजेसनी ही पद्धती इम्प्लिमेंट केलेली आहे. आपले जे ट्रॅडिशनल UG PG कॉलेजेस आहेत त्यांची असेसमेंट NAAC थ्रू होते आणि NAAC गाईडलाईननुसार सुद्धा क्रायटेरियन 2 मध्ये त्यांनी जी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे ती आउटकम बेस्ड असली पाहिजे असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे मार्क आउटकम्सला आणि आउटकम च्या अटेनमेंट कॅल्क्युलेशनला दिलेले आहेत. त्याकरिता आपण ही आपल्या महाविद्यालयाची आउटकम बेस्ड एज्युकेशन पॉलिसी तयार केलेली आहे. आता हे आउटकम कशा पद्धतीने आपण मोजणार आहोत? तर हे आउटकम मोजत असताना आपण आउटकम मोजतो म्हणजे काय करतो, तर त्या मुलाची जी शैक्षणिक प्रगती आहे ती आपण मोजत असतोय आणि ती मोजत असताना आपण 3 प्रकारचे पॅरामीटर्स इथे वापरतो. पहिलं पॅरामीटर आहे प्रोग्राम आउटकम, दुसरं आहे प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम आणि तिसरं आहे कोर्स आउटकम. प्रोग्राम आउटकममध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्टुडंटला जेनेरिक प्रकारचे कोणते स्किल्स येतात ते स्किल्स इथे लिस्ट आउट करणं अपेक्षित आहे. प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम म्हणजे एखाद्या स्पेशलायझेशन सब्जेक्टमध्ये त्याला कोणत्या प्रकारचे स्किल येणं अपेक्षित आहे हे इथे आपल्याला लिस्ट आउट करायचं आहे. आणि कोर्स आउटकम म्हणजे एखादा विषय शिकल्यानंतर तो विषय शिकल्यावर त्या मुलाला कोणत्या प्रकारचे स्किल्स आले पाहिजेत ते इथे आपल्याला लिस्ट आउट करायचं आहे. आता हे जे लर्निंग आउटकम्स आपण डिफाईन केले ते असेस कसे करायचे, म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, मुलांनी ते आउटकम्स अटेन केलेत की नाही, मुलांनी ते अचीव केलेत की नाही हे कशा पद्धतीने पाहायचं, तर याच्या काही असेसमेंटच्या मेथड्स आहे. आता या असेसमेंटच्या सर्व मेथड्समध्ये 3 प्रकारच्या असेसमेंट मेथड असतात. एक जी आहे शिकण्याच्या अगोदर जी आपण असेसमेंट करतो त्याला डायग्नोस्टिक असेसमेंट म्हणतो, जी आपण नेहमी करत असतो. त्याच्यानंतर जेव्हा मुलगा शिकत असतो तेव्हा जी आपण असेसमेंट त्याची इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट करत असतो ती फॉर्मेटिव्ह असेसमेंट असते आणि विषय शिकून झाल्यानंतर युनिव्हर्सिटी एक्झाम घेऊन जी असेसमेंट करते त्याला आपण समेटिव्ह असेसमेंट म्हणतो. आता कोणत्या असेसमेंट वापरायच्या याकरिता विद्यापीठाने सुद्धा आणि असेसमेंट एजन्सीजने सुद्धा कोणत्या मेथड्स वापरायच्या ह्या इन्स्टिट्यूटला डिसाईड करू दिलेल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून आपल्या विद्यापीठाने
सीबीसीएस सिस्टीम चालू केलेली आहे आणि या सीबीसीएस सिस्टीम मध्ये सुद्धा कंटिन्युअस असेसमेंट करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या असेसमेंट आपण चूज करायच्या आहेत आणि त्यातल्या वेगवेगळे जे टूल्स आहेत असेसमेंट मेथड्स जे आहेत जे आपण चूज करतो ते फॉर एक्झाम्पल मे बी तुमची मिड सेमिस्टर एक्झाम असेल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असेल ट्युटोरियल असतील असाइनमेंट असतील प्रोजेक्ट वर्क असेल एक्सपेरिमेंट असतील प्रेझेंटेशन्स घेत असू आपण मुलांचे पोस्टर्स घेत असू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनल असेसमेंट टूल्स आपण वापरत असतो. अटेनमेंट कॅल्क्युलेट करायची दुसरी आणखीन एक पद्धत म्हणजे एम्प्लॉयरकडून किंवा अलुमनायकडून फीडबॅक घेणे तो सुद्धा आपण आपल्या महाविद्यालयामध्ये घेत असतो आणि सगळ्यात महत्वाची मेथड अटेनमेंट फाइंड आउट करायची ती आहे ती म्हणजे कोर्स आउटकम आणि प्रोग्राम आउटकम. कोर्स आउटकम आणि प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम हे एकमेकांना मॅप केलेले असले पाहिजे. असं मॅपिंग करून आपण काय करू शकतो की मुलांची अटेनमेंट झालेली आहे किंवा नाही हे आपण पाहू शकतो. आता अशा प्रकारच्या आउटकम बेस्ड एज्युकेशनचा फायदा काय आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे ही आपल्या नॅकची रिक्वायरमेंट आहे अक्रेडिटेशनची ती रिक्वायरमेंट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तर आउटकम बेस्ड एज्युकेशन जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुमचं एज्युकेशनल स्टँडर्ड हे साधारण ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने त्या लेवलला होत असतं. नंतर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आपल्या सिस्टीममध्ये आपल्याला करता येते. करिक्युलम जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा आपल्याला या आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीमचा आधार घेता येतो आणि इंडस्ट्री आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमधली गॅप कमी करण्यासाठी सुद्धा आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम ही खूप महत्वाची आहे. आता लर्निंग आउटकम म्हणजे काय, मुलांनी अचीव करायचे जे गोल आहेत त्याला लर्निंग आउटकम असं म्हणतात. मग ते वेगवेगळ्या लेवलवर असतील म्हणजे 3 वर्ष ग्रॅज्युएशन झाल्यावरती त्याला कोणते गोल्स अचीव करता आले पाहिजेत. नंतर वेगवेगळे पेपर तो शिकत असतो त्या पेपरच्या दरम्यान त्याला अजून कोणकोणते वेगवेगळे स्किल्स किंवा गोल्स अचीव करता आले पाहिजेत हे जे याचं डेफिनेशन आहे त्याला आपण लर्निंग आउटकम असं म्हणतो. मग हे गोल स्टुडंटने अचीव करायचे आहेत मग टीचरचा रोल याच्यामध्ये काय आहे तर टीचरचा रोल याच्यामध्ये ॲज अ फॅसिलिटेटर आहे किंवा ॲज अ मेंटॉर आहे. म्हणजे टीचर ॲज अ फॅसिलिटेटर ॲज अ मेंटॉर स्टुडंटला ते गोल अचीव करायला मदत करतो जेणेकरून त्या मुलाचं भविष्य हे एक एम्प्लॉयेबल भविष्य असू शकतं. जेव्हा आपण लर्निंग आउटकम्स लिहितो तेव्हा आपल्याला ब्लूम टॅक्झोनॉमीचा उपयोग केला पाहिजे. ब्लूमने वेगवेगळ्या लर्निंग लेवल्स आपल्याला सांगितलेल्या आहेत. एखाद्या सब्जेक्टचं नॉलेज असणं ही सगळ्यात लोवेस्ट लर्निंग लेवल आहे. त्याच्यानंतरची लर्निंग लेवल आहे ती कॉम्प्रेहेन्शन लर्निंग लेवल आहे. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे साधारण उतऱ्यावरून उत्तरं लिहिणं ही जी लर्निंग लेवल आहे त्याला आपण कॉम्प्रेहेन्शन लेवल म्हणतो. आणि जे काही आपण शिकलो ते डे टू डे लाईफमध्ये ॲप्लाय करता येणं म्हणजे ॲप्लिकेशन लेवल आहे लर्निंगची. आणि सगळ्यात हायेस्ट लेवल लर्निंगची जी आहे ती क्रिटिकल थिंकिंग आहे. आणि या क्रिटिकल थिंकिंगमध्ये ॲनालिसिस करणे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणे किंवा एखाद्या मिळालेल्या नॉलेजपासून नवं नॉलेज सिंथेसिस करणे किंवा एखाद्या गोष्टीचं इव्हॅल्युएशन करणे हे जे 3 लर्निंग स्किल्स आहेत ॲनालिसिस सिंथेसिस आणि इव्हॅल्युएशन याला क्रिटिकल थिंकिंग असं म्हटलेलं आहे आणि इट इज द हायेस्ट लेवल ऑफ लर्निंग. जेव्हा आपण लर्निंग आउटकम्स लिहिणार तेव्हा त्याच्यामध्ये हे सर्व प्रकारचे लर्निंग लेवल्स आपण इन्क्लूड केले पाहिजे. आता कोणते लर्निंग आउटकम्स आपण आपल्या महाविद्यालयामध्ये लिस्ट आउट करणार आहोत तर पहिले लर्निंग आउटकम्स हे आहेत कोर्स आउटकम्स आणि कोर्स स्पेसिफिक आउटकम्स. हे सब्जेक्ट टीचर्सनी लिहायचे आहेत. कोर्स आउटकम्स साधारण 4 ते 6 असावेत. एक आपला जो पेपर आहे तो पेपर पूर्ण शिकल्यानंतर त्या पेपर शिकल्यानंतर त्या मुलाला कोणते स्किल अवगत होतील किंवा तो पेपर शिकल्यानंतर त्याला काय करता येऊ शकतं हे लिस्ट आउट करणं
म्हणजे कोर्स आउटकम्स लिस्ट आउट करणं आहे. आता कोर्स स्पेसिफिक आउटकम म्हणजे कोर्स आउटकम पेक्षा डिटेल आहे, प्रत्येक चॅप्टर वाईज त्याला काय आलं पाहिजे हे लिस्ट आउट करणं म्हणजे कोर्स स्पेसिफिक आउटकम. हे आपण शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये पण लिस्ट आउट केले होते, त्याच पद्धतीने नव्या सिलेबसचे पण आपल्याला कोर्स स्पेसिफिक आउटकम्स हे प्रत्येक सब्जेक्ट टीचरने तयार करायचे आहे. आता 3 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर पीजी मध्ये जेव्हा मुलगा बाहेर पडतो किंवा स्टुडंट बाहेर पडतो शिकून, तेव्हा त्याला कोणते स्किल अवगत असले पाहिजेत हे प्रोग्राम आउटकम्स मधून आणि प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स मधून आपल्याला स्टेट करायचे आहे. आणि हे करायची जबाबदारी हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा त्या फॅकल्टीचे इन्चार्ज यांनी ते बनवायचे आहेत. त्यांनी काही मदतीला सिनियर टीचर सोबत घ्यायचे आणि त्यांची मदत घेऊन हे प्रोग्राम आउटकम्स आणि प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स स्टेट करायचे आहेत. प्रोग्राम आउटकम्स हे जनरिक टाईपचे आउटकम्स आहेत आणि प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम हे तुमच्या स्पेशलायझेशनशी रिलेटेड जे काही स्पेसिफिक स्किल सेट्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्प्युटर सायन्सच्या मुलाला कोणते स्किल सेट्स येणे आवश्यक आहेत ते इकॉनॉमिक्सच्या मुलाला येणाऱ्या स्किल सेटपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे कम्प्युटर सायन्सचे PSO वेगळे असतील आणि इकॉनॉमिक्सचे PSO वेगळे असतील. तर अशा प्रकारे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि इन्चार्जनी प्रोग्राम आउटकम्स आणि प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स लिहायचे आहेत आणि ते मोस्टली सर्वांचे शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये लिहून झालेले आहेत. तर आता मी सांगितल्याप्रमाणे जे आउटकम्स आपण लिहिणार आहोत, प्रोग्राम आउटकम्स, प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स आणि कोर्स आउटकम्स, हे साधारण 4 ते 6 रेंजमध्ये असावेत. कमीत कमी 4 तरी असावेत, जास्तीत जास्त तुम्ही 10 पर्यंत लिहिले तरी चालतात. आता फक्त कोर्स आउटकम्स लिहून चालत नाही, तर ह्या लर्निंग आउटकम्सचं टीचिंग लर्निंग मेथडशी आणि असेसमेंट टूलशी किंवा असेसमेंट मेथडशी आपल्याला लिंकिंग करायचंय. आता मी इथे तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगते की मी एक विषय शिकवते FY BSC ला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्या विषयाचा कोड आहे CO112 आणि या विषयाचे लर्निंग आउटकम मी इथे काय केलेले आहेत, लिस्ट आउट केलेले. हे जे टेबल बनवलेलं आहे याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत, एक लर्निंग आउटकम, दुसरं टीचिंग मेथड्स आणि तिसरा जो रकाना आहे तो आहे असेसमेंट टूल्स मी वापरणार आहे त्या. म्हणजे मी माझा पहिला लर्निंग आउटकम जो लिहिलेला आहे पहिल्या चॅप्टरशी रिलेटेड आहे तो म्हणजे नंबर सिस्टीममधलं इंटरकन्वर्शन आणि वेगवेगळ्या कोड्समधलं इंटरकन्वर्शन मुलांना करता यावं, याकरता मी कोणती टीचिंग मेथड वापरते तर लेक्चर मेथड वापरते. मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सेशन्स मुलांचे घेते आणि ॲडव्हान्स लर्नर आणि स्लो लर्नरच्या मदतीने मी ग्रुप लर्निंग सुद्धा या विषयामध्ये घेत असते. म्हणून माझ्या आता टीचिंग मेथड्स झाल्या लेक्चर मेथड, प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन आणि पीयर लर्निंग. आता या चॅप्टरचं असेसमेंट मी 3 टूल्स वापरून करते. एक म्हणजे याच्यावरती असाइनमेंट मी मुलांना देते आणि इंटरनल एक्झाम जी मी 10 मार्काची घेणार आहे त्या इंटरनल एक्झाम मध्ये या टॉपिकवरून सुद्धा मी प्रश्न विचारते. म्हणजे असाइनमेंट ही माझी टूल झाली, टेस्ट ही माझी टूल झाली आणि युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये सुद्धा या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. म्हणून एक्झाम, फायनल एक्झाम ही सुद्धा माझी असेसमेंट टूल झाली. तर मी पहिल्या आउटकमसाठी असाइनमेंट, टेस्ट आणि एक्झाम हे टूल्स वापरते. अशा प्रकारे मी काय केलं, चारही कोर्स आउटकमच्या लेक्चर मेथड्स आणि त्या प्रत्येक आउटकम टेस्ट करण्यासाठी जे असेसमेंट टूल्स मी वापरणार आहे ते टूल्स मी इथे लिस्ट आउट केलेले आहे. हे टेबल काय दाखवतं, तुमचं कोर्स आउटकमचं लर्निंग मेथड, टीचिंग लर्निंग मेथड आणि असेसमेंट मेथडचं लिंकिंग दाखवतं. आता टेबल नंबर 1 जो आहे तो टेबल माझा कोर्स आउटकमचं लिस्टिंग आहे. आता जेव्हा आपण कोर्स आउटकमचं लिस्टिंग करतो तेव्हा त्याला कोड देणं आवश्यक आहे आणि इथे मी जो कोड दिलेला आहे 112 हा सिलॅबसमध्ये विद्यापीठाने दिलेला कोड आहे 112 आणि
CO112.1 म्हणजे या कोर्स मधला माझा पहिला आउटकम आहे. दुसरा आउटकम म्हणजे CO112.2. अशा प्रकारे कोडिंग तुम्हाला आउटकमचं करायचं आहे आणि ऍटलीस्ट 4 आउटकम तरी तुम्ही लिस्ट करायचे आहे. आता जेव्हा आमचा विद्यार्थी BSc कम्प्युटर सायन्स ही डिग्री घेऊन बाहेर पडेल त्यावेळेस त्याच्यामध्ये हे 10 प्रकारचे जनरिक स्किल असणं आवश्यक आहे आणि ते आम्ही लिस्ट आउट केलेले आहे. त्याला नावं दिली आहे PO1 to PO10. त्याचप्रमाणे प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम सुद्धा आम्ही काय केलेले आहेत, लिस्ट आउट केलेले. BSc कम्प्युटर सायन्स ही डिग्री घेतल्यानंतर कम्प्युटर सायन्सचे स्पेशलाइज्ड स्किल्स त्या मुलामध्ये कोणते असावेत ते इथे आम्ही लिस्ट आउट केलेले आहेत आणि ते PSO 1 to PSO 4 याचे 4 आम्ही काय केलेले आहेत, लिस्टिंग याचं केलेलं आहे. आता इथे जर तुम्ही टेबल नंबर 2 पाहाल तर हे काय दाखवतं, को रिलेशन बिटवीन CO and PO. म्हणजे माझा कोर्स PO अटेन करण्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करतो हे मी नंबरने इथे दाखवलेलं आहे आणि जी सिस्टीम मी वापरणार आहे इथे नंबरिंग देण्यासाठी ती सिस्टीम याप्रमाणे आहे. 1 नंबरचा अर्थ आहे लो कोरिलेशन, 2 नंबरचा अर्थ आहे मीडियम कोरिलेशन, 3 नंबरचा अर्थ आहे हाय कोरिलेशन. म्हणजे जर मी इथे 3 लिहिलं तर 100% माझा हा कोर्स आउटकम, हा प्रोग्राम आउटकम अचीव करायला मदत करतो असा त्याचा अर्थ होतो. इथे प्रत्येक सब्जेक्ट टीचरने ठरवायचं आहे आपण तयार केलेला कोर्स आउटकम किती टक्के एखादा पर्टिक्युलर प्रोग्राम आउटकम अचीव करू शकतो हे आपण स्वतः डिसाइड करायचे आणि त्याप्रमाणे इथे प्रत्येक प्रोग्राम आउटकम साठी नंबर लिहायचा आहे. आता इथे तुम्हाला काही ठिकाणी डॅश टाकलेले दिसतील. डॅशचा अर्थ असा आहे हा जो प्रोग्राम आउटकम 3 आहे हा माझ्या कोर्स मधून अचीव होत नाही, प्रोग्राम आउटकम 5 आहे हा माझ्या विषयामधून अचीव होत नाही, म्हणून मी तिथे डॅश टाकलेला आहे आणि शेवटी त्याचं वेटेज मात्र 0 टाकलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे CO आणि PO मधलं कोरिलेशन इथे एस्टॅब्लिश करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही आमचा PO3 बघितला तर काय आहे, इथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फंडामेंटल्स, प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम अँड कॉम्प्लेक्सिटी, हा जो स्किल आहे तो माझ्या विषयामध्ये डेव्हलप होत नाही म्हणून मी तिथे डॅश टाकलेलं आहे. आता मी काय केलं, चारही माझ्या आउटकमचं POशी जे कोरिलेशन आहे ते लो लेवलला आहे किंवा मीडियम लेवलला आहे किंवा हाय लेवलला आहे ते इथे मांडून घेतलं. एकदा मांडून घेतल्यानंतर मग मला काय करायचं आहे की PO1 जो आहे त्याच्या वेगवेगळ्या ज्या व्हॅल्यूज आहे त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काढून इथे लिहायची. म्हणजे माझा कोर्स PO1 अचीव करायला किती कॉन्ट्रीब्यूट करतो, PO1 अचीव करायला तो मीडियम लेवल कॉन्ट्रीब्यूट करतो, PO2 अचीव करायला तो मीडियम लेवल कॉन्ट्रीब्यूट करतो, PO3 त्याच्याने अचीव होतच नाहीये, PO4 अचीव करायला तो 1.75 इतक्या लेवलने तो अचीव करतो. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक इथल्या कॉलमची ॲव्हरेज काढून हे शेवटच्या रो मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे शेवटच्या रो मध्ये जे आलेलं आहे ते आहे कोरिलेशन बिटवीन कोर्स अँड प्रोग्राम आउटकम. हे वेटेज जे आपल्याला मिळालेलं आहे हे कोरिलेशन बिटवीन कोर्स आणि प्रोग्राम आउटकमचं आहे. आता त्याच्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला काय करायचंय, कोर्स आउटकम आणि कोर्स स्पेसिफिक आउटकम मध्ये आपल्याला कोरिलेशन काढायचंय आणि हे कोरिलेशन काढताना पुन्हा आपल्याला तीच लेवल वापरायची आहे, 1 म्हणजे लो, 2 म्हणजे मीडियम आणि 3 म्हणजे हाय. आता त्याच्यानंतरचं जे टेबल आहे
जे आपल्याला तयार करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला मुलांचं ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो आहे परीक्षेमधला तो घेऊन आपल्याला कोर्सचा अटेनमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथे तुम्हाला दिसेल मुलाचं नाव, त्याच्यानंतर टूल नंबर वन माझं जे आहे असेसमेंटचं ते आहे असाइनमेंट, ज्याच्यामध्ये सीओ वन हा आउटकम फुलफिल होतो आणि ती 5 मार्काची आहे. आणि इथे मी टार्गेट काय ठेवलेलं आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50%, म्हणजे मुलाला 50% जास्त मार्क असतील तरच माझं सीओ वन इथे अटेंड झालेलं आहे, अदरवाईज नाहीये. इंटरनल साठी आपल्याला टार्गेट इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 50% हे घ्यायचं आहे. टूल टू जी माझी आहे ती मल्टिपल चॉईस टेस्ट आम्ही 10 मार्काची घेतो, ज्याच्यामध्ये सीओ टू, सीओ थ्री आणि सीओ फोर हे टेस्ट केले जातात. आणि ही 10 मार्काची टेस्ट आहे, ते मार्क सुद्धा मी इथे मुलांचे लिहून घेतलेले आहेत. आणि ह्याची टार्गेट लेवल सुद्धा मी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50% अशी इथे सेट केलेली आहे. आता इथं तुम्ही प्रत्येक मुलांचे जर मार्क बघायला गेलो तर पहिला मुलगा जो आहे बराटे महेश, याला माझ्या असाइनमेंटमध्ये 2 मार्क आहेत, म्हणजे याची मिळालेली मार्कांचे पर्सेंटेज जे आहे लेस दॅन 50% आहे, म्हणून टार्गेट अचीव्ह झालेलं नाही, म्हणून त्याच्यासमोर मी एन लिहिलं. भगत रोहित हा जो मुलगा आहे याला 3 मार्क मिळाले, म्हणजे त्याला टार्गेट त्याने अचीव्ह केलेली आहे, म्हणून त्याच्यासमोर मी वाय म्हणजे एस लिहिलं. सूरज दरडेने 5 मार्क मिळवले, म्हणजे त्याने टार्गेट अचीव्ह केलेलं आहे, म्हणून त्याच्यासमोर मी एस लिहिलेलं आहे. आता हे सर्व मुलांच्या संदर्भात हे सगळं डेटा लिहून झाल्यानंतर मला काय करायचे, किती एस आहेत हे कॅल्क्युलेट करून लिहायचं, किती नो आहेत हे कॅल्क्युलेट करून लिहायचं, जी मुलं अब्सेंट आहेत त्यांना नॉट ऍप्लिकेबल म्हणायचं आणि ती पण काउंट करून इथे ती मुलं लिहायची. आता इथे माझ्या सॅम्पल डेटामध्ये एस असणारी मुलं 2 आहेत, नो असणारी मुलं 1 आहेत आणि नॉट ऍप्लिकेबल मुलं 0 आहेत. त्यामुळे या असाइनमेंटचे अटेनमेंट काढताना मला काय करावं लागेल, सीओ अटेनमेंट इज इक्वल टू ज्या मुलांनी टार्गेट अचीव केलंय डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मुलं जी आहेत, आणि हा फॅक्टर माझा येतोय 0.66. म्हणजे माझ्या टूल नंबर 1ची अटेनमेंट लेवल आहे, सीओ अटेनमेंट जी आहे ती 0.66 आहे. आता दुसरं माझं जे टूल आहे ते आहे टेस्ट. आता इथे सुद्धा मी टेस्टचे प्रत्येक मुलाचे मार्क लिहून घेतलेले आहेत. इथे बराटेला 5 मार्क आहे, म्हणजे 50% मार्क आहेत त्याला, म्हणजे त्याने टार्गेट अचीव्ह केलंय, म्हणून त्याच्यासमोर मी एस लिहिलंय. रोहित भगतला 7 मार्क आहेत, म्हणून त्याने टार्गेट अचीव्ह केलंय, त्याच्यासमोर पण एस लिहिलंय. सूरज दरडेला 8 मार्क आहेत, याने पण टार्गेट अचीव्ह केलंय, त्यामुळे त्याच्यासमोर मी एस लिहिलंय. म्हणजे आता माझ्या इंटरनल टेस्टमध्ये 3ही मुलांनी टार्गेट अचीव्ह केलेलं आहे, म्हणजे एस समोर 3 मुलं येतात, नो समोर कुणीच नाहीये, नॉट ऍप्लिकेबल एकही नाहीये. त्यामुळे माझी सीओ अटेनमेंट ही 100% येईल. सीओ अटेनमेंट इज इक्वल टू 3 out of 3 विच इज इक्वल टू 1, म्हणजे माझी अटेनमेंट इथे किती आली, 1. आता माझे टूल 1 आणि टूल 2 हे काय आहे, इंटरनल असेसमेंट आहे, म्हणून मी काय करणार, ह्या दोन्हीची ऍव्हरेज व्हॅल्यू काढणार, म्हणजे 0.66 प्लस 1.0 डिवायडेड बाय 2 ही त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू असेल. म्हणजे इंटरनल ऍव्हरेज असेसमेंट माझ्या विषयाचं आहे 0.83. ओके, मग आता हे ऍव्हरेज अटेनमेंट माझं 0.83 आलंय, तर ह्याला मी कुठली अटेनमेंट लेवल द्यावी हे मी या टेबलवरून ठरवलेलं आहे. या टेबलमध्ये काय लिहिलेलं आहे, आपली अटेनमेंटची रेंज आणि अटेनमेंट लेवल. म्हणजे माझे सीओची अटेनमेंट रेंज जर 0.40 to 0.60 असेल तर माझी अटेनमेंट लेवल 1 असेल, 0.61 to 0.80 असेल तर माझी अटेनमेंट लेवल 2 असेल, 0.81 to 1.0 असेल तर माझी हायेस्ट अटेनमेंट लेवल असेल ती, आणि ती अटेनमेंट लेवल 3 असेल. आता माझ्या इथे इंटरनल असेसमेंटची ऍव्हरेज अटेनमेंट आलेली आहे 0.83, म्हणजे ती 0.81 to 1.0 या रेंजमध्ये बसणारी आहे, म्हणजे माझी अटेनमेंट लेवल आली, इंटरनल असेसमेंटची अटेनमेंट लेवल आली 3. ओके, आता पुढे जे आपण 2 इथे रकाने बघतो आहोत ते युनिव्हर्सिटी रिझल्टशी रिलेटेड आहे. युनिव्हर्सिटी रिझल्टमध्ये माझे सीओ 1 to सीओ 4 हे सगळे आउटकम्स इथे फुलफिल होतात,
किंवा टेस्ट केले जातात असं आपण अज्यूम करायचे की आमची 35 मार्काची टेस्ट असते. आता फॉर एक्झाम्पल बराटे या मुलाला युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये 10 मार्क आहेत म्हणजे तो फेल झालेला आहे. इथे टार्गेट लेवल मी युनिव्हर्सिटी नियमानुसार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40% असं ठेवलेलं आहे. म्हणजे ऍटलिस्ट 40% जरी त्या मुलाला मार्क मिळाले तरी टार्गेट काय झालेलं आहे, इथे अचीव्ह झालेलं आहे. बराटेला 10 मार्क आहेत त्यामुळे तो पास झालेला नाहीये, म्हणजे त्याने टार्गेट अचीव्ह केलेलं नाहीये म्हणून त्याच्यासमोर एन लिहिलंय. रोहित भगत पास झालेला आहे, त्याला 40% जास्त मार्क आहेत म्हणून त्याच्यासमोर मी एस लिहिलंय. सूरज दर्डेला सुद्धा त्याने सुद्धा टार्गेट अचीव्ह केलंय म्हणून त्याच्यासमोर मी एस लिहिलेलं आहे. म्हणजे आता युनिव्हर्सिटी एक्झामच्या संदर्भात एस असणारी किंवा टार्गेट अचीव्ह केलेली मुलं दोन आहेत, टार्गेट अचीव्ह न केलेली मुलं आहेत एकच मुलगा आहे इथे फक्त, नॉट ऍप्लिकेबल मुलं शून्य आहेत. म्हणजे माझी युनिव्हर्सिटी रिझल्टची सीओ अटेनमेंट ही 2/3 इक्वल टू 0.66 इतकी असेल. युनिव्हर्सिटी एक्झाम आपली एकदाच होते त्यामुळे याचा ॲव्हरेज पण सेमच असेल 0.66. आता ही माझी 0.66 लेवल जी आहे तुम्ही इथे पाहाल तर 0.61 to 0.80 या रेंजमध्ये ती पडते, त्यामुळे माझी युनिव्हर्सिटी रिझल्टची अटेनमेंट लेवल आलेली आहे 2, म्हणून इथे मी त्याची अटेनमेंट लेवल लिहिलेली आहे 2. म्हणजे ह्या टेबल पासून आपल्याला काय रिझल्ट मिळाला तर इंटरनल असेसमेंटची अटेनमेंट लेवल 3 आणि युनिव्हर्सिटी रिझल्टची अटेनमेंट लेवल 2 हा रिझल्ट आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. आता पुढे जात असताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या कोर्सची ओव्हरऑल अटेनमेंट काढायची आहे. तर ओव्हरऑल अटेनमेंट काढण्यासाठी हा फॉर्म्युला डेव्हलप केलेला आहे, 50% इंटरनल असेसमेंट आणि 50% युनिव्हर्सिटी असेसमेंट इथे कन्सिडर केलेली आहे. म्हणजे मगाशी माझा आय ए जो आला होता तो 3 होता आणि यू आर जो आला होता तो 2 होता, तो याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा. म्हणजे 0.5 × 3 प्लस 0.5 × 2 असं हे कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या कोर्सची ओव्हरऑल अटेनमेंट ही 2.5 इतकी येते. आता ही माझी ओव्हरऑल कोर्स अटेनमेंट आहे. आता या ओव्हरऑल कोर्स अटेनमेंट वरून काय करायचं आहे आपल्याला, प्रोग्राम आउटकमची अटेनमेंट आपल्याला काढायची आहे. ती कशी काढायची आहे ती आपण आता पाहू. हे जे मगाशी मॅपिंगचं टेबल आपण बनवलं होतं तेच टेबल मी पुन्हा इथे घेतलेलं आहे. फक्त मी काय केलेलं आहे, जी ॲव्हरेज व्हॅल्यू आपण काढली होती अटेनमेंटची तिला वेगळा रंग दिलेला आहे, कारण ही व्हॅल्यू आता आपल्याला महत्त्वाची आहे. आणि जो आपण आता ओव्हरऑल कोर्स अटेनमेंट काढलेला आहे 2.5 तो आणि हा जो मॅपिंग टेबल आहे, या मॅपिंग टेबलमध्ये रेडने जे मार्क केलेलं आहे ते वापरून आपल्याला काय करायचंय आता, प्रोग्राम आउटकम काढायचा आहे. आता मला पीओ वनचा अटेनमेंट काढायचा आहे, तर ते पीओ वनचा अटेनमेंट मी कसं काढणार, तर पीओ वनची माझी कोर्स अटेनमेंटची ॲव्हरेज व्हॅल्यू इथे मी हायलाईट केलेली आहे ती 2 आहे. ओके, म्हणजे हे करस्पॉन्डिंग सेल व्हॅल्यू इन टेबल 3, हे टेबल 3 आहे माझं आणि ह्या टेबल 3 मधली माझी ॲव्हरेज आलेली व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे. तिला कशाने मल्टिप्लाय करायचं, तर ओव्हरऑल सीओ अटेनमेंट व्हॅल्यूने, म्हणजे माझ्या केसमध्ये ते 2.5 आहे, त्यानं मल्टिप्लाय करायचं आणि त्याला 3 डिवाइड करायचं. इथं 3 काय डिवाइड केलंय, तर माझी हायएस्ट व्हॅल्यू जी आहे ती 3 आहे अचीवमेंटची, म्हणून परसेंटेज काढायला ह्याला 3 मी डिवाइड केलेलं आहे. सो 2 × 2.5 / 3 = 1.6. म्हणजे आता माझ्या कोर्सची पीओ वनची अटेनमेंट झाली 1.6. असाच प्रकारे माझ्या कोर्सची पीओ टूची अटेनमेंट मला काढायची आहे, तर त्याकरता मी काय करणार, या टेबलमधला या शेवटच्या रोमधला हा जो 1, 2, 3 तिसरा कॉलम आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती आता इथे टाकणार. आता इथे सुद्धा माझ्या केसमध्ये ती सेमच व्हॅल्यू आहे 2,
म्हणजे पुढची पण व्हॅल्यू माझी काय येणार 2 मल्टीप्लाइड बाय 2.5 डिवाइडेड बाय 3 म्हणजे ही पण माझी व्हॅल्यू 1.6 येणार. पीओ 2 ची व्हॅल्यू पण माझी 1.6 येणार. पीओ 3 माझा 0 च आहे त्यामुळे पीओ 3 चा माझा कोरिलेशन 0 च येणार आहे. आता पीओ 4 मात्र इथे तुम्हाला काय दिसतंय माझं 1.75 वेटेज आहे. तर मला पीओ 4 चा अटेनमेंट काढताना काय करावं लागेल, पीओ 4 इज इक्वल टू इथे 1.75 घ्यावं लागेल. 1.75 मल्टीप्लाइड बाय माझी ओव्हरऑल सीओ अटेनमेंट व्हॅल्यू जी आहे ती 2.5 आहे अँड डिवायडेड बाय 3 म्हणजे जे काय येईल ती व्हॅल्यू इथे मला लिहावी लागेल. अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून पीओ 10 पर्यंत ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत ते मी ह्या टेबलमध्ये काय केलेल्या आहेत ह्या समराइज केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या कोर्सच्या प्रोग्राम अटेनमेंट या अशा आहे. म्हणजे माझ्या कोर्सच्या थ्रू पीओ 1 हे 1.6 फॅक्टरने अटेन होतं, पीओ 2 1.6 फॅक्टरने अटेन होतं, पीओ 3 माझ्या कोर्समधून अटेन होतच नाही, पीओ 4 1.46 इतक्या फॅक्टरनं अटेन होतं, पीओ 5 अटेन होतच नाही, पीओ 6 1.6 इतक्या फॅक्टरनं अटेन होतं. अशा प्रकारे हे पीओ 10 पर्यंत आहे. पीओ 10 आणि पीओ 9 ची सगळ्यात जास्त अटेनमेंट व्हॅल्यू माझ्या कोर्सच्या संदर्भात आहे. तर अशा प्रकारे हे माझ्या कोर्सचं प्रोग्राम अटेनमेंट टेबल आहे. या सिमिलर मेथडने मला प्रोग्राम स्पेसिफिक आउटकमचं अटेनमेंट काढायचं आहे. त्याच्याकरता सुद्धा सेम फॉर्म्युला यूज करायचंय, पण ह्याकरता मात्र मी वापरणारं जे टेबल असेल ते मात्र सीओ आणि पीएसओ मॅपिंगचं टेबल वापरून, ओव्हरऑल कोर्स अटेनमेंट वापरून मला पीएसओ 1 ची व्हॅल्यू, पीएसओ 2 ची व्हॅल्यू, पीएसओ 3 ची व्हॅल्यू आणि पीएसओ 4 ची व्हॅल्यू काढायची आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक सब्जेक्ट टीचरने आपल्या सब्जेक्टमधून प्रोग्राम आउटकम किती एक्सटेंटला अटेन होत आहेत हे सर्वांनी काढायचं आहे. मला वाटतंय बहुतेक सर्वांना लक्षात आलं असेल की हे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आहेत. तरीही कोणाला काही शंका असेल तर त्यांनी मला फोन केला तरी चालेल. धन्यवाद.